नमस्कार हाय हेलो वेलकम टू आस्क इन डिटेल अवर फेमस यूट्यूब चैनल इन रीचिंग नॉलेज एंड इन दिस वीडियो ट्यूटोरियल ऑफ डिस्ट्रीब्यूटेड सिस्टम कंप्यूटिंग वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दिस फोर्थ टोकन रिंग एल्गोरिदम. वी हैव ऑलरेडी डिस्कस अबाउट दिस सेंट्रलाइज एल्गोरिदम डिसेंट्रलाइज एल्गोरिदम देन डिस्ट्रीब्यूटेड एल्गोरिदम इन द म्यूचुअल एक्सक्लूजन दैट इज द मेन पॉइंट. नाउ वी विल सी हाउ अ टोकन रिंग एल्गोरिदम वर्क्स. Okay, what exactly we are discussing about? There are lots of processes wants to share the same resources with all the systems, all the processes are connected to each other, and then mutual exclusion remains the main point. Okay, तर चला आपण याबद्दल बघूयात काय प्रकार आहे. आता या इथे नोट्स वाचण्याच्या आधी वी विल डिरेक्टली सी हाउ डायग्राम इज. ओके, आता इथे तुम्ही बघू शकता द फर्स्ट डायग्राम दॅट इज इन ए. दिस इज द unordered group of processes on a network. See, unordered, like here 0, then 2, then 4, then 3, here 7, then 1, 6, 5. So this is unordered. These are unordered processes in a not in a sequential manner. Now here, as you can see, a logical ring constructed in a software, that is here by using the token ring algorithm. As you can see here, from starting 0, then 1 2 3 4 5 6 7, what it is, the processes may be in not particular order or in a sequence, but still the logical order will be created with the help of token ring algorithm. Now we'll see how it works. बघा इथे इन दिस अल्गोरिदम विथ नो इनहेरंट ऑर्डरिंग, कुठल्याही प्रकारची ऑर्डर नाही आहे ज्या काही प्रोसेस असतील त्या बाबतीत. ठीक आहे, पुढे इन सॉफ्टवेअर अ लॉजिकल रिंग इज कन्स्ट्रक्टेड इन विच ईच प्रोसेस इज असाइन्ड अ पोझिशन इन अ रिंग ॲज शोन इन द फिगर. त्या रिंगमध्ये प्रत्येक प्रोसेसला एक लॉजिकल जागा आपोआप तिथे असाईन झालेली असेल लॉजिकली. पण ही लॉजिकसुद्धा कसं, या लॉजिकच्या मागंसुद्धा एक गणित आहे. ते काय गणित आहे समजून घ्या आपण. बघा इथे काय म्हणतात, द रिंग पोझिशन्स मे बी अलोकेटेड इन न्यूमरिकल ऑर्डर ऑफ द नेटवर्क ॲड्रेसेस ऑर सम ऑदर मीन्स. कोणत्याही प्रकारे ह्या प्रोसेसेस ऑर त्या सिक्वेन्समध्ये लावलेल्या असू शकतात. ठीक आहे, बट पुढे काय, इट डज नॉट मॅटर व्हॉट द ऑर्डरिंग इज, ऑल दॅट मॅटर इज दॅट ईच प्रोसेस नोज. नीट बघा इथे महत्त्वाचं आहे, आता ईच प्रोसेस नोज हु इज द नेक्स्ट इन द लाईन. समजतंय तुम्हाला, प्रत्येक प्रोसेसला, ह्या इथून महत्त्वाचं आहे ते इथपर्यंत, ईच प्रोसेस नोज हु इज किंवा विच इज, इथं हुच्या ऐवजी विच इज पाहिजे होतं, विच इज नेक्स्ट इन द लाईन. प्रत्येक प्रोसेस ही लॉजिकली अरेंज आहे. इथे बघा, प्रत्येक प्रोसेस ही लॉजिकली अरेंज आहे, पण इथे प्रत्येक प्रोसेसला हे माहिती की त्याच्या त्या प्रोसेसच्या नंतर कोणती येणार आहे. बघा आता इथे याच्या पुढे कोण आहे, ह्याच्या पुढे कोण आहे, ह्याच्या पुढे कोण आहे, माहिती आहे. आता इथे अजून महत्त्वाचा कन्सेप्ट काय, चला बघूयात. व्हेन, इथे बघा आता इथून सुरुवात करू आपण, व्हेन द रिंग इज इनिशियलाइज्ड प्रोसेस इज गिवन प्रोसेस झिरो. इथे बघा, हे प्रोसेस झिरो इज गिवन अ टोकन. प्रोसेस झिरोला एक टोकन दिलं जाईल. टोकन म्हणजे काय, आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे, वेन एव्हर वी गो टू एनी हॉटेल ऑर एनी रेस्टॉरंट देअर इज अ टोकन सिस्टीम. टोकन इज गिवन बाय द रिसेप्शनिस्ट ऑर ॲट द काउंटर फॉर युअर ऑर्डर, किंवा त्याच्यावर नंबर असतो तुमच्या ऑर्डरचा, बरोबर आहे. तर इथं तसंच आहे, हे टोकन झिरो प्रोसेसपासून दिलं जाईल, म्हणजे प्रत्येक प्रोसेसला त्याच्याजवळ त्या प्रोसेसजवळ त्याचं त्या त्या नंबरचं टोकन असेल, आणि त्या नंबरनुसार त्या प्रोसेस काय होतील, रन होतील, एक्झिक्यूट होतील. पुढे बघा आता, द टोकन सर्क्युलेट्स अराउंड द रिंग. प्रत्येक प्रोसेसला हे टोकन दिलं जाईल पूर्ण रिंगमध्ये. पुढे बघा, इट इज पास्ड फ्रॉम प्रोसेसेस टू प्रोसेसेस. के के प्लस वन, के प्लस टू, म्हणजेच काय, ऑर्डरमध्ये. जशा ऑर्डरमध्ये, लॉजिकल ऑर्डरमध्ये ज्या प्रोसेस अरेंज झालेल्या असतील त्यानुसार ते सगळं काय होईल, टोकन फिरत जाईल आणि प्रत्येक प्रोसेस ही रन होत जाईल. जरी ह्या सगळ्या प्रोसेस एकदम एक्झिक्यूट होण्यासाठी आल्या असतील, किंवा यांना सगळ्यांना जर रिसोर्स एकदाच शेअर करायचा असेल, तरीसुद्धा त्यांची एक लॉजिकल ऑर्डर एक तयार केली जाईल आणि त्या प्रत्येक प्रोसेसला टोकन दिलं जाईल, जेणेकरून त्या त्या वेळेला ती ती प्रोसेस रन होईल.
जो नंबर टोकनवर असेल त्यानुसार पुढे व्हेन अ प्रोसेस अक्वायर्स द टोकन फ्रॉम इट्स नेबर जेव्हा शेजारच्याकडून एका नवीन प्रोसेसला टोकन पास होईल किंवा मिळेल इट चेक्स टू सी इफ इट नीड्स टू ॲक्सेस द शेअर्ड रिसोर्स ते चेक करेल की या प्रोसेसला रिसोर्स वापरण्याची खरंच गरज आहे का असेल तर ठीक नसेल तर पुढे समजते अशा पद्धतीने हे टोकन फिरत जाईल म्हणजे प्रत्येकाला संधी दिली जाईल की ह्या प्रोसेसला आपल्या सिस्टीममधील रिसोर्सची वापरण्याची गरज आहे का किंवा डेटा वापरण्याची गरज आहे का जर ह्या प्रोसेसला डेटा ॲक्सेस करण्याची गरज असेल तर ठीक नसेल तर पुढे टोकन फिरत राहील सर्क्युलेट होत राहील पुढे बघा आता इथे काय दिले व्हेन प्रोसेस अक्वायर्स द टोकन फ्रॉम इट्स नेबर इट चेक्स टू सी इफ इट नीड्स म्हणजे गरज आहे का नाही ठीक आहे पुढे बघा इफ ऑल्सो सॉरी इफ सो द प्रोसेस गोज अहेड बरोबर आहे पुढे जात राहील ऑल वर्क इट नीड्स टू अँड रिलीज द प्रोसेस काम झालं तर ठीक काम झाल्यानंतर पुढे रिलीज केलं जाईल त्या प्रोसेसला म्हणजे मोकळं केलं जाईल म्हणजे दुसरी प्रोसेस रिसोर्स वापरू शकते पुढे आफ्टर इट हॅज फिनिश्ड इट पासेस द टोकन अलॉंग द रिंग इट इज नॉट परमिटेड टू इमिजिएटली एंटर द रिसोर्स अगेन युझिंग द सेम टोकन तेच टोकन वापरून दुसऱ्या प्रोसेसला मात्र एंट्री दिली जाणार नाही सिंगल म्हणजे प्रत्येक वेळेला एकाला संधी दिली जाईल अशा पद्धतीने सगळ्या प्रोसेस ह्या रिसोर्स वापरू शकतात सर्व्हरला वापरू शकतात किंवा डेटा ॲक्सेस करू शकतात अशा पद्धतीने हे म्युच्युअल एक्सक्लुजनमध्ये आपण जे बोलत आहोत म्युच्युअल एक्सक्लुजनमध्ये ह्या वेगवेगळ्या टेक्निक सांगितलेल्या आहेत की एकाच वेळेला भरमसाठ प्रोसेसेस ह्या एक्झिक्यूट होण्यासाठी येतात जसं आपण गुगलवर भरपूर जण एकाच वेळेला सर्च करत असतो तर अशा वेळेला कोणाला कोणत्या वेळेला सर्च त्यांच्या रिक्वेस्टला रिप्लाय द्यायचा हे ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अल्गोरिदम्सच्या सहाय्याने सोडवलं जातं सो दिस इज ऑल अबाउट द टोकन रिंग अल्गोरिदम व्हेरी इझी पॉईंट यू कॅन सर्च ऑन द नेट यू कॅन रीड बाय द बुक अँड यू कॅन अंडरस्टँड इझिली इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम प्लीज फील फ्री टू कमेंट हियर थँक्स फॉर वॉचिंग बाय